नमस्कार कोर्ट मार्शल या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले आठ नऊ महिने आपण एकमेकाला भेटत आलो आणि या निमित्तानं महाराष्ट्रातल्या काही वलयांकित मान्यवरांबरोबर आपण रोखठोक चर्चा केली त्यांना बेधडक प्रश्न विचारले आणि काही गमती जमतीचेही प्रश्न विचारले पण असं म्हणतात ना आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये एखादा कार्यक्रम दीर्घ काळ चालवण्यापेक्षा तो नव्या रूपात नव्या ढंग्यात नव्या स्वरूपात आणावा आणि म्हणूनच कोर्ट मार्शल हा कार्यक्रम आम्ही आता थांबवत आहोत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजवर जे कार्यक्रम आपण पाहिलेत त्याची एक झलक एक सिंहावलोकन आपण करणार आहोत नाटक किंवा चित्रपट या विश्वातल्या लोकांना भेटणं त्यांना काही बेधडक प्रश्न विचारणं हा एक धमाल योग असतो आणि बऱ्याचदा त्यांची मिश्किल उत्तरही मिळतात निर्माते म्हणून तुमच्यावर एक असा नेहमी आरोप येतो की तुम्ही थोडे माजुरी आहात तुम्ही ठरलेली रक्कम असेल देत असेल तरच देता एक पैसाही कमी करायला नाटकाचा एकूण जेव्हा प्रयोग तुम्हाला द्यायचा असतो एखाद्याला त्याच्यामध्ये एक पैशाचीही कमी तुम्ही कमी, कमी करायला तयार नसता त्याच्यातलं महत्वाचं असं आहे माजोरी हा जो भाग आहे ना हा तो आमच्या कोकणाचा स्थायी भाव आहे त्या पाण्यातून त्या खडकातून त्या तुन, मातीतून आलेला निसर्गातून आहे आम्ही जरी तो किती डावळण्याचा प्रयत्न केला तर तो जाणार नाही कुठेतरी तो डोकावणार हे कोकणातील लोकांचं वैशिष्ट्य आहे कॉलेजमधल्या तरुण पोरींच्या मध्ये प्रचंड क्रेज तुझी आहे पण त्यांची रिॲक्शन अशी असते की तु प्रशांत बारीक व्हायला पाहिजे परमेश्वराला माहिती मी केव्हा बारीक होईल बरं बारीक किती व्हायचं हे सुद्धा जरा सांगून ठेवा मग झाला असं सुद्धा नको व्हायला दरवर्षी तुमच्या सुयोग्य नाट्यसंस्थेच्या वतीनं तुमचे जे नाटकाचे उत्तम नाटकं जी असतील त्या त्या वर्षीची किंवा गेल्या दोन तीन वर्षात गाजत आलेली या नाटकांचे प्रयोग तुम्ही दुबई मस्कत अमेरिका वगैरे असे घेऊन जाता प्रदीप गेल्या काही वर्षात गुजराती दर वर्षाला वर्षा आठ नाटकं जर गुजराती थी जात असतील तर मराठी एक नाटक तर जायला पाहिजे असं माझं मत आहे नाटक म्हणून आठ गुजराती नाटकं जातात सात आठ हिंदी नाटकं जातात ऑर्केस्ट्रा जातो तो मराठी नाटक का जाऊ नये मला असं वाटायला लागलं कधी कधी की का आमच्या नाटांनी नेहमीच जळगाव भुसावळ लातूर नांदेड परभणी असं का करावं आम्ही पण जाऊ ना थोडं पणशीकर नाटकातल्या ऍडिशन्स विषयी प्रसिद्ध आहेत असं आम्ही ऐकतो माझ्याकडे किती अशा किस्से आहेत कि की हे ऍडिशन का झालंय तुम्हाला कारण दाखले तुळ पाटील एकदा तुळजापूरला प्रयोग होता सिनेमा थिएटरमध्ये पहिलाच किती माणसं तिकीट काय मॅनेजमेंटला अंदाज नव्हता बीत बीत तिकीट विकली पहिल्याच दिवशी आणि ते उस्मानाबाद जिल्ह्यात येतं तो, तो उस्मानाबाद जिल्ह्यातनं पोलिस ऑफिस फोन आला संध्याकाळी की आमच्या आम तीन व्हॅन्स येत आहेत भरून लोक त्यांना बस अटकायला बसवा आम्ही पोलिसलाही मिळू शकत नाही त्या सगळ्या लोकांना बसवल्यामुळे तिकीट काढलेल्या पन्नास लोकांना तिकीटाचे पैसे परत द्यावे लागले तो माझ्या मनात प्रचंड राग कसा व्यक्त करू मी माझ्याकडे नाटक शेवट दुसरं काही साधन नाही तिसऱ्या अंकात मला विचारतात तुमचं काही सध्या तंबाखूचा भाव काय आहे इथे माझं उत्तर संविदेत छापलेलं उत्तर आहे सध्या मी बरेच जे लोक मध्ये आहे तुरुंगात आहे त्यामुळे सध्या तंबाखूचा भाव काय मला माहीत नाही असं वाक्य मी नेहमी म्हणायचो इथे माझ्या बरोबर जो हवालदार उभा होता तो जरा हुशार चुणचुडत होता त्याला एक वाक्य शिकवलं मी तुला विचारतो मी काय सध्या तंबाखूचा भाव काय आणि तू उत्तर दे आम्ही कंची बी गोष्ट इकत घेत नाही पूर्वीच्या काळी जसे पगारी कलावंत होते नाट्य संस्थेमध्ये अशा थरे सगळे तुम्ही कधी प्रयत्न केलाय का ह्या चॅनेल्स मुळे हं पटकन प्रत्येकना वाटतं की आपण मोठे कलावंत झालो बरोबर आहे मी पूर्वी एक म्हण होती ना अर्ध्या अर्धा आपण पिवळे झालं म्हणायचं आता तसं नाहीये नुसतं हळकुंडाचं ट्रक जरी बाजूला गेलं तरी माणसं पिवळी होतं कलावंत हा आपल्या कुटुंबाकडे कमालीचं दुर्लक्ष करतो असा आरोप आहे तुम्हा सर्वांचा की मी माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा करतो आहे एका दृष्टीने म्हणजे वेळ देणं कुटुंबाला होय या दृष्टीने जर म्हणाल तर खरं आहे जेवढा वेळ मी देणं आवश्यक असतं किंवा आवश्यक आहे असं समजलं जाईल तेवढा वेळ मी देऊ शकलेलो नाही त्याबद्दल मला खूप खेद होतो खूप वाईट वाटतं दुःख होतं हे केवळ तुम्हा लोकांना सुखवण्यासाठी मी म्हणत नाही मलाही त्याचा आतून त्रास होतो पण माझ्या असं एक लक्षात आलेलं आहे की ज्या क्षेत्रात मी वावरतो आहे त्या क्षेत्रात वावरताना ह्या क्षेत्रातल्या बहुतेक सर्वांना या दुःखाची सोबत बरोबर घेऊनच आयुष्य काढावं लागतं हो राजकारणी माणूस म्हटला की तो अत्यंत धूर्त आणि मुरब्बी माणूस असतो अनेक राजकारण्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना रोखठोक बेथडक प्रश्न विचारले त्यांनी त्यांच्या परीने त्यांची खरीखुरी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण अर्थातच राजकारणी जी उत्तरं देतात ती आमच्या कॅमेऱ्यानं बरोबर पकडली आणि ती उत्तरं खरी होती की नाही ते अर्थातच त्यांच्या चेहऱ्याने दाखवलं तुम्ही असं म्हणाल की दाऊद इब्राहिमला आम्ही अटक करून इथं भारतात आणू ते मला वाटतं तुम्हाला शक्य झालं नाही तुमच्या कार्यक्रमामध्ये काय कारण असं की अशा प्रकारच्या गुन्हेगारांना आपण अटक केली पाहिजे अशा गुन्हेगारीवर काम अशा प्रकारच्या गुन्हेगारी टोळ्यांना नेस्त नाबूद केलं पाहिजे आणि या गुन्हेगारी टोळ्यांचं प्रतीक हा दाऊद इब्राहिम होता त्याच्याही मुश्क्या बांधल्या पाहिजे हे मी सांगितलं आणि मला या संबंधी सांगायचे की अशा सगळ्या टोळ्यांचा प्रभाव माझ्या काळामध्ये मी मुंबई शहरात कमी केला पण दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानच्या आश्रयाला गेलाय म्हणून त्याला आपण इथे धरून आणू शकलो नाही मध्यंतरीच्या काळामध्ये पोलीस दलाच्या एकूण नेमणुकामध्ये किंवा त्यांच्या बदल्यांच्या संदर्भात एक मिठाई संस्कृती महाराष्ट्र शासन आणू पाहत आहे अशा तऱ्हेचे काही आरोप होत राहिले आणि त्याबद्दलचं आम्हाला छगन भुजबळ यांचं उत्तर मात्र ऐकायला मिळालं नाही तुमचं त्याच्यावर उत्तर काय हे बघा एक तर राज्य शकट बदललं की अनेकांच्या बदल्या होत असतात आपण जर चार पाच वर्ष मागे जर गेलात तर बाळ ठाकरे यांनी असं म्हटलेलं होतं वर्तमानपत्रात हेडलाइन्स होत्या की आमचं राज्य जरी आलं तरी मंत्रालयात काम करणारे सगळे सचिव जे आहेत हे काम करू देत नाही कारण ती सगळी शरद पवारांची माणसं आहेत त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पडलं असे माहिती आहे तुम्हाला सगळ्या बदल्या झाल्या तुमचा मतदारसंघ कोकणातला आणि मुख्यमंत्री तुम्ही झाल्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही लक्ष आपलं केंद्रित केलं ते कोकणाकडं तुमच्या मतदारसंघाकडं खरं म्हणजे तुम्ही पूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि त्यामुळे विकास सगळ्यात विकासाचं म्हणजे जास्तीत जास्त जा जा पैसे तिथे मंजूर करून घेणं वगैरे अशा तऱ्हेचं तुम्ही काम काम केलं कार्य केलं तर तुम्हाला असं वाटत नाही की एक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसता तेव्हा केवळ आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीकडेच लक्ष देणं योग्य नव्हे खरं म्हणजे हा आरोप खरा, आरो, खरा नाही बाकी दुसरं जे म्हणाल आपण कोकणाच्या विकासाला गती दिली कोकणाकडे जास्त पैसा वळवला हे जे म्हणाल हे बरोबर आहे हे काही चुकीचं नाही आहे पण आपण म्हणालात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री नुसत्या कोकणाकडेच आपण पाहिलं असं जे म्हटलं असं पाहिलं नाही की कोकणामध्ये आतापर्यंत या देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर काँग्रेसच्या राज्यामध्ये कोकण विकासाच्या बाबतीत मागे राहिला कोकणामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही कोकण गरीब दरिद्र म्हणून कोकण ओळखला जायचा आज महिला देखील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा प्रभाव दाखवताना दिसत आहे पण अर्थात आमच्या कोर्ट मार्शलमध्ये त्या महिला आहेत म्हणून आम्हाला काही प्रश्न विचारताना मर्यादा पडल्या असं तुम्हाला वाटलं का स्मिताजी आपण ठाकरे कुटुंबातील त्यामुळं पाठबळ आणि हे सगळं त्यामुळे आपली इम्पाच्या अध्यक्षपदी निवड झाली असा एक आरोप आपल्याला विविध माध्यमाच्या याच्यातून ऐकायला मिळतो ते खरं का खर सांगायचं तर मला इम्पा मध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता म्हणजे मला काय आहे इम्पा हेही माहिती नव्हतं फोन आला माझ्या सासऱ्यांना त्यांनी सांगितलं की आमची बॉडी तेवढं ऍक्टिव्ह काम करू शकत नाहीये काही कारण असतं कारण अनेक आहेत काय आहेत ती मला स्पेसिफाय करायची गरज नाहीये पण त्यांनी जेव्हा हा प्रस्ताव टाकला नंतर इम्पाच्या काही मेंबर्सचा मला फोन आला की तुमच्यासारखी व्यक्ती जर समजा आम्हाला जॉईन झाली तर मला असं काहीतरी आपण इम्पामध्ये आणखी काहीतरी घडामोडी होतील विशुद्ध संशोधनात्मक लेखन न करता लालित्याच्या अंगाने असं म्हटलं जातं तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल असं म्हटलंय लोकांनी माझ्या संबंधात हे मला माहिती आहे पण माझी त्याच्याबद्दलची भूमिका फार स्पष्ट आहे एक असं की प्रत्येकानं तात्विक लेखन केलं पाहिजे असं नाही ज्याचा त्याचा एक पिंड असतो आणि तो आपल्या पिंडाप्रमाणे जातो आस्वाद ही समीक्षेची पहिली पायरी आहे अगदी तिथूनच सुरुवात होते आणि नाही तर करणारे जसे फक्त संकल्पनात्मक शब्द घेऊन खेळवणारे असे लोक असतात तशा प्रकारचे ना साहित्यावर परिणाम ना स्वतःच्या व्यक्तित्वावर परिणाम ना स्वतःच्या कुठल्या रसिकतेची आनंद लुटल्याचा जो काही भाग असतो तो त्यात नाही अशा प्रकारची एक पिढी तयार होण्याची शक्यता असते त्यातनं विद्या बाळ म्हणजे घर फोडणारी घर मोडणारी बाई असा जो एक समज आम्ही ऐकत आलो बरीच वर्ष याच्या मागची काय कारण मी मावसा असावी काय कारण असावी असं आहे की स्त्रियांची चळवळ ही स्त्रीला विचार करायला शिकवते आणि त्यामुळे या चळवळीने बाईला तिचं भान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे ज्या गोष्टी एकेकाळी कदाचित ती रमली त्या गोष्टीत न रमण्याकडे तिचा कल वाढत जातो आणि ही गोष्ट जेव्हा तिचा नवरा तिचे सासरचे कुटुंबीय समजावून घेतात आणि खरे सासरचे कशाला आई वडील सुद्धा mm. त्यावेळेला खरं म्हणजे हा प्रश्न फारसा येत नाही पण ज्यावेळेला हे घडत नाही त्यावेळेला मात्र तिला आपले मतभेद होत आहेत आणि ते व्यक्त करायला हवेत आणि त्याबाबत काहीतरी निर्णय करायला हवं असं वाटायला लागतं त्यामुळे या आक्षेपामध्ये थोडं तथ्य आणि अधिक बकवास आहे असं मला म्हणायला आवडेल mm. साहित्य साहित्य प्रसार पत्रकारिता विज्ञान वैद्यक विश्व शिक्षण त्याचप्रमाणे समाजकारण आणि अर्थातच प्रशासन अशा अनेकविध क्षेत्रातल्या मान्यवरांना आपण कोर्ट मार्शलमध्ये बोलावलं आणि तेही आमच्या प्रश्नांना मोठ्या हिमतीनं सामोरे गेले माधवराव निफाडचे पण माधवरावांची संपूर्ण लेखणी जी आहे ती कोकणाला नेहमी झुप्त बाब देत गेली तर असा <laughs> एक आरोप म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निमित्तानं म्हणा किंवा इतर तुमच्या उप त्याचा मी काही वगैरे नाही आहे कोमसभचा पण मधु कर्णिक माझा मित्र पण एक म्हणून सांगतो की हा हे विषय महत्वाचा आहे की आमच्याकडे प्रादेशिकतेच जे फार आवडंबर माजवलेलं आहे ना ते मला मान्य नाही मला सांगा की कोकण आणि मुंबई मुंबई हे कोकणातच आहे तर अशा परिस्थितीमध्ये कोकण जवळ तिथं मी जात राहिलो पुढे दहा वर्ष मी गोव्यात गोव्याहून पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हा जो आजचा आहे त्याचा खेडेनखेड मी पालथं घातलं तुमच्या ज्या वात्रटीका आहेत त्या वात्रटीका पूर्वी एकेकाळी काँग्रेस नेत्यांच्यावर रुखाने देखील अशा खमंग आणि जोरदार जोमदार अशा असायच्या पण जेव्हा तुम्ही आमदार झालात तेव्हा आमदार झाल्यापासून मात्र तुमच्या या वात्रटीका हा या यांची या जी तोफ आहे ती विरोधी पक्षावर जास्त रोखलेली दिसते आणि तुमच्या काँग्रेस आमदारांविषयी तुम्ही वात्रटीका लिहिताना दिसत नाही असं का बरं जेव्हा काँग्रेसची सत्ता गेली आणि युतीचं राज्य आलं तेव्हा मी आमदार झालो म्हणजे काँग्रेस जेव्हा विरोधी पक्षात आलं तेव्हा मी आमदार झालो आणि सत्तेवर होती जा जा तेव्हा युती मग व्यंगकार जो असतो ना तो त्याने जे सत्तेवर आहेत त्यांच्याच बाबत लिहिलं पाहिजे त्यामुळे काँग्रेस सत्तेवर नव्हते त्यामुळे ते त्यांच्याबद्दल लिहिण्याचा प्रश्नच येत नाही सामनात आपलं काहीतरी छापून आलं पाहिजे असं अनेकांना वाटत असणार आणि आता एक शिवसेना प्रमुख किंवा वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून बाळासाहेब आहेतच पण त्याविषयी त्या व्यतिरिक्त त्या इतरही शिवसेनेमध्ये अनेक सत्ता केंद्र आहेत अनेक बडे बडे नेते आहेत शिवसेनेमध्ये तर आमचं हे छापून का आलं नाही किंवा मग त्यांचं काही त्यांच्या मनामध्ये जो एक संघर्ष चालू असतो की आपलं शिवसेनेत छापून का येत नाही अशा तऱ्हेच्या अनेक सत्ता केंद्रामध्ये कधी के द्विधा मनस्थिती तुमची होते का सामना हे शिवसेनेत सत्ता केंद्र आहे असं मानत नाही मी अलीकडच्या काळात तर ते शिवसेनेचं मुखपत्र आहे असं पण सुद्धा असं देखील मी फार मानत नाही ते एक वृत्तपत्र आहे बाळासाहेब ठाकरे त्याचे संपादक आहेत आणि आज तुम्ही पाहाल की या महाराष्ट्रातील देशातली अनेक वृत्तपत्रे ही मालकीची आहेत उद्योगपतींच्या मालकीची आहेत म्हणून ही सर्व दैनिकं ही त्या त्या पक्षाची किंवा त्या नेत्याची मुखपत्र आहेत का नाही जर ती वृत्तपत्र असतील तर सामना सुद्धा वृत्तपत्रच आहे जनसामान्य आणि हे वैज्ञानिक मंडळी ही एकमेकापासून अशी तुटल्यासारखी का झालेली आहेत मला वाटतं की आपण म्हणतात त्यात थोडंसं तथ्य आहे मध्ये आठशे ज्या टॅनरीज होत्या लेदर इंडस्ट्रीच्या त्यातल्या जवळजवळ चारशे बंद झाल्या आणि त्या चारशे बंद झाल्यावर जवळजवळ दोनशे हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या आणि त्यावेळी केवळ एका वर्षामध्ये त्यातल्या दोनशे अठ्याहत्तर टॅनरीज आम्ही परत आल्या नवीन टेक्नॉलॉजी ग्रीन टेक्नॉलॉजी आपण ज्याला नवीन सुरू केल्या हे लोकांना माहिती नाही आहे आणि अशा प्रकारे प्रचंड काम सी एस आर आज करता आहे केमिकल्समध्ये म्हणा पेट्रोकेमिकल्समध्ये म्हणा पेट्रोलियम रिफायनिंगमध्ये म्हणा एवढंच नव्हे तर केवळ देशासाठी असं नव्हे तर आपण आज नवीन ज्ञान तंत्रज्ञान जे विकसित करतो हो, आहोत त्याला परदेशाहून सुद्धा मागणे आहेत धर्माधिकारी शेषन चंद्रशेखर किंवा राव यांच्यासारखे आपल्या नजरेसमोर असताना तुम्हाला एकदम या तुमच्या कामाची विरक्ती का आली सेवेमध्ये ते होतो तेव्हा तिथे अतिशय मनापासून जीव तोडून उत्तम काम केलंच तिथे मला काम करायचं स्वातंत्र्यही मिळालं त्या त्यावेळेच्या ज्या कोणा पुढाऱ्यांशी अथवा वरिष्ठ प्रशासक अधिकाऱ्यांशी संबंध आला त्यांनी मला कामाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं माझा हा सेवेमध्ये यायच्या आधीचा जाणीवपूर्वक निर्णय होता की संपूर्ण आयुष्य शासकीय नोकरीत घालवायचं नाहीये पेशंट्स म्हणतात त्यांचे नातेवाईक म्हणतात की डॉक्टर बोलायला एकदम रोखठोक आणि फटकळ आहेत तुमच्याशी बोलायला लोक घाबरतात तर हा फटकळपणाचा गुण आला कुठून तुमच्यामध्ये <laughs> फटकळपण कुठे तुला वाटते की मी फटकळपणा मी सत्य बोललो तो लोकांना वाईट वाटतं त्याला मी काय करणार जर कोणी मला विचारत सगळ्या लोकांनी त्या पेशंटला सांगितलं की तुझं बायपासच करायला पाहिजे आपल्याकडे पेशंटला सेकंड थर्ड फोर्थ ओपिनियन घ्यायची हाऊस असते शॉपिंग करतात ते सेकंड ओपिनियन हे डॉक्टरने घ्यायचं असतं पेशंटने घ्यायचं नसतं पेशंटचा डॉक्टरवर विश्वास पाहिजे आणि अशा पेशंटला सांगितलं अहो तुमचा जीव जाईल तर त्याला म्हणते डॉक्टर फटकळेत मी काय सांगू त्याला की तुझी फ्रेम करून आणि त्याच्यात तुझा फोटो लाव आणि मग मी हार घालतो तुम्ही एकूण सरकारी धोरणावर खूप टीका करत आलाय समजा तुम्ही सत्तेवर आलात तर काय भारतात क्रांती घडवून आणाल की काय मला क्रांती हा शब्द फारसा आवडत नाही म्हणजे संबंध इतिहासाच्या प्रगतीमध्ये एकदम अशी काहीतरी उलथा पालत होते आणि त्याच्यामुळे सगळे प्रश्न सुटतात ही डाव्या विचारवंतांनी लोकप्रिय केलेली कल्पना आहे त्याच्यामध्ये काही वेळा जास्त वेगाने बदल होतो काही वेळा कमी वेगाने बदल होतो परंतु क्रांती न घडता काही गोष्टी सर्वसाधारण करण्यासारख्या त्या अशा कि जिथं जाणीवपूर्वक आपण दोष निर्माण केले आहेत तेवढे दोष निर्माण करणं जरी थांबवलं तरी सुद्धा मला असं वाटतं हिंदुस्थानची प्रगती फार मोठी होईल एका दर्जेदार शिक्षण संस्थेचे तुम्ही संस्थापक आहात त्या तिथल्या शिक्षणाचा दर्जा आणि त्याचप्रमाणे तिथलं एकूण शिस्त या दोन्ही गोष्टींच्या विषयी तुम्ही समाधानी आहात का एकोणीसशे त्र्याऐंशी साली एम आय टी स्थापन झाली आणि ज्या दिवशी आम्ही आमचं ब्रीद हे विवेकानंदांचं घेतलं आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरांचं अधिष्ठान घेतलं तेव्हापासूनची वाटचाल जर पाहिली तर मला विशेष समाधान असं की एक मी साधा शिक्षक इंजिनिअरिंग कॉलेजमधला आणि त्याच्या जीवनामध्ये या दोन माध्यमांमधून विश्वशांती केंद्राची स्थापना व्हावी पण त्याच्यापेक्षा आमच्या मुलांच्यामध्ये गेल्या अठरा वर्षामध्ये एमआयटी संस्थेवर साधा विषय सिगरेट ओढली गेलेली नाही शिक्षकापासून परिसरात परिसरामध्ये इव्हन बाहेर सुद्धा आमचे जे विद्यार्थी कोणी असतील त्यांच्या मनावर हा संस्कार घडवू शकलो भारतामध्ये क्रीडा क्षेत्र म्हटलं की आपली धाव फक्त क्रिकेट पर्यंतच असते पण आपल्या भारतातला जो जुना सर्वमान्य खेळ कबड्डी त्या कबड्डी पासून ते क्रिकेट पर्यंत अनेक नव्या जुन्या मान्यवरांशी आपण बोललो कबड्डी या खेळाला अजून ऑलिम्पिक पर्यंत आपली मजर गेलेली नाही याची कारण काय असावीत ऑलिम्पिक मध्ये एखाद्या खेळाचा जेव्हा भाग येतो तेव्हा बऱ्याच कंट्रीज मध्ये हा खेळ मान्यता पावला पाहिजे आत्ताच तुम्हाला मी म्हणालो काही गोष्टीचा फॉलोअप व्हायला पाहिजे दहा राष्ट्र जपान ही सुद्धा एक गमतीची गोष्ट आहे की जेव्हा मेयरचं तिथलं माझ्या कॉरेस्पॉन्डंटमधनं किंवा पत्र व्यवहारात उत्तर आलं की ताबडतोब तुम्ही भेट द्या म्हणून तेव्हा ते पत्र देऊन शरदरावांच्याकडे गेलो तेव्हा हो त्यांच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये म्हणजे मिश्किल हसणं हे हसले आणि म्हणाले ठीक आहे म्हणजे जपाननी यांना निमंत्रण दिलंय म्हणजे काय आपलं पाठवायचं पत्र म्हणून पाठवलं असं त्यांना म्हणायचं होतं हे मी हेरलं त्यांच्या चेहऱ्यावर मी म्हटलं मला काय पाहिजे ते म्हटलं आम्ही काय थांबणार नाही आम्ही ते शहाण्णव या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही कोच आणि कॅप्टन व्यवस्थापक म्हणून होता भारतीय क्रिकेट संघाचे त्या दरम्यान ही या सगळ्या बेटिंगची चर्चा जगभर सुरू झालेली होती आणि या चर्चेच्या अनुषंगानं तुम्ही व्यवस्थापक म्हणून आणि कोच म्हणून क्रिकेट भारतीय क्रिकेट संघाचे इतके जवळ होता मात्र त्या दरम्यान आपल्या देशावरची एक निष्ठा वगैरे हे पाहतात त्या दरम्यान तुमच्याकडून आम्हाला असं काही वक्तव्य या संदर्भात कुठेही बाहेर वृत्तपत्रातून म्हणा पत्रकारांच्या माध्यमातून म्हणा हे ऐकायला मिळालं नाही आम्ही सगळ्यात जास्तीत जास्त सिरीज जिंकल्या म्हणजे मला वाटते की जे एकवीस टेस्ट सिरीज वगैरे आहेत तर मला वाटतं आम्ही जवळ चौदा का पंधरा जास्त जिंकल्या सिरीज वगैरे किंवा मॅचेस जिंकल्या असं कदाचित वन डे पण तसंच आम्ही जिंकलं बऱ्याचशा वेळा आणि जर आम्ही जिंकतो त्यामुळे नॅचरली आम्हाला नाही वाटत की आमचा संघ कुठेतरी बेटिंग वगैरे करत असेल मी ज्या प्रकारे क्रिकेट खेळलो लहानपणापासून की आमच्या वेळेस जसं क्रिकेट होतं त्यावेळेस तसं कधी डोक्यात पण कधी आलो नाही की कोणी आपण अशा तऱ्हेचं कधी बेटिंग वगैरे होऊ शकतं वगैरे क्रिकेटचा अतिरेक झालेला आहे आणि आपली उत्पादन विकण्यासाठी एक मार्केटिंगचं सा साधन म्हणून क्रिकेटच्या खेळाचा उपयोग केला जातोय आणि उसाच्या चरकामध्ये जसा ऊस घालतात तसं क्रिकेटला त्या चरकात घातलेलं आहे आणि पिळून पिळून काढण्यात येत आहे सध्या तर मग अशा अवस्थेमध्ये ह्याच्यात किती पैसा किती आहे सध्या क्रिकेटमध्ये अमाप आहे अमाप पैसा आहे अमाप पैसा आहे काय झालं की हा धंदा झाला बर क्रिकेट हा हाच धंदा झालेला आहे स्पष्टपणे आणि धंदा झाल्यानंतर मूलभूत तत्वाशी शक्यतो बोलू नये मग तो धंदाच राहत नाही व्याख्याता अशी आहे की मी कसा पैसा कमवायचा ही माझी पद्धत आहे तुम्ही कसा पैसा कमवायचा ही तुमची पद्धत आहे आहे तो त्यात मूलभूत येत नाही बोलण्यामध्ये फायदा बाबासाहेब पुरंदरे शिवाजीराव भोसले यासारखी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेली ऋषी असणारी आणि महाराष्ट्रातील सर्वांना प्रिय असणारी माणसं देखील मोठ्या प्रेमानं कोर्ट मार्शलमध्ये आली आणि अर्थातच कोर्ट मार्शल या शीर्षकाला न घाबरता त्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये अनेक प्रश्नांना रोखोक उत्तर दिली सध्याच्या एकूण स्फोटक वातावरणामध्ये म्हणजे महायुद्धाचे ढग आपल्या डोक्यावर आहेत असं म्हटलं जात तर या संपूर्ण अशा वातावरणामध्ये शिवरायांच्या एकूण जीवनापासून आ... काय स्फूर्ती घेतली पाहिजे त्या काळात शिवाय महाराजांनी आणि महाराजांच्या बरोबरच्या लोकांनी काय भावना आणि कृती केलेली होती कोणती भावना ठेवली होती बर याचा आपण विचार करावा मोगल जेव्हा आले तसे एक उदाहरण आहे रोख ठोक उदाहरण एकच आहे खरं शौचर जर काळेच असेल ना, ना तर महाराजांच्या मृत्यूनंतरचा इतिहास पाहावा पंचवीस वर्ष आत्ता तर ढग आले ढग तो वर्षावर चालला होता पंचवीस वर्ष अखंड आक्रमणांचा आग ओकली जात होती गाडा गावागावावरती आणि नु किल्ल्या किल्ल्यावरती महाराष्ट्रातल्या आणि पंचवीस वर्ष मोगलांच्या विरुद्ध महाराष्ट्र झुंजला दूरचित्र आहे सारखी माध्यमं जी आहेत ते आपल्या समूह सभोवार फेर धरून नाचत आहेत आणि मला कित्येक घरातून असं पाहायला मिळतं की पालक देखील जीवाचा आकांत करून त्या मालिका बघतायत त्यामुळे कुटुंबामध्ये संवाद देखील राहिलेला नाही विचार दारिद्र्य येणारच या सगळ्याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं काय असं अनेक घटक असू शकतील पण पालक थोडे संयम आणि विवेकी व्हावेत अशी अपेक्षा आहे कारण ते पालक आहेत त्यांनी पालन केलं पाहिजे पालकांच्या सवयी आणि मनोधर्म मुलांच्या हे वळण लावलं की महत्वाचे कार्यक्रम अगत्यपूर्वक पाहावेत आणि काही कार्यक्रम नाही पाहिले तरी नुकसान होणार नाही त्याऐवजी अभ्यास करावा म्हणजे पाहण्याचं वळण स्वतःला लावून घेणं आणि मुलांना लावणं हे काम पालकांचंच आहे कोर्ट मार्शल हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा प्रथमत त्याचे निर्माते होते श्री दीपक शेडगे पण तुम्हाला आहे की निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कालांतरानं बदल परिवर्तन हे यायलाच हवं आणि म्हणूनच त्यांच्यानंतर ही जबाबदारी निर्माते जयू भाटकर यांच्याकडं सोपवण्यात आली कोर्ट मार्शल या कार्यक्रमाची जबाबदारी आमच्या मुंबई दूरदर्शन केंद्राचे केंद्र संचालक मुकेश शर्मा यांनी ज्यावेळी माझ्यावर सोपवली त्यावेळी अर्थातच आनंद झाला कारण एका नव्या विषयाला नव्या पद्धतीने सादर करण्याचा तो एक आनंद होता आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे साहित्य राजकारण नाटक आणि वेगवेगळ्या कला या वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी माणसं एका विशिष्ट पैलूसाठी वादग्रस्त ठरलेली होती त्या वादग्रस्त ठरलेल्या पैलूवरच वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकून त्या व्यक्तीचं कोर्ट मार्शल करायचं अशी त्यामागचीच आमच्या डायरेक्टरांची संकल्पना होती कोर्ट मार्शल कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि विशेष करून ज्यांच्या जीवनामध्ये एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख समाजामध्ये झालेला आहे अशा लोकांना आणावं हलके फुलके प्रश्न एक प्रसारभारतीचं माध्यम एक चांगली चौकट पुण्यासमोर ठेवून हा कार्यक्रम करावा या उद्देशानं केंद्र संचालक मुकेश शर्मानी हा कार्यक्रम सुरू केला होता ज्यावेळेला या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी माझ्यावर आली मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की वेगवेगळ्या क्षेत्रातली अत्यंत दिग्गज अशी जी माणसं आहेत मोठी मोठी माणसं आहेत ऋषितुल्य माणसं आहेत या व्यक्तींना या कार्यक्रमाच्या निर्मितीच्या माध्यमामुळं मला जवळून पाहता आलं हे मी माझं भाग्य समजतो ज्या वेळेला प्रदीप भिडेसारखा एक मातब्बर वृत्तनिवेदक मुलाखतकार सूत्रसंचालन करता या कार्यक्रमात सहभागी होतो आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे प्रदीपच्या कामाचा मी उल्लेख एवढाच करेन की आम्ही चर्चा करून हा चर्चात्मक मुलाखत वजा कार्यक्रम जरी असला तरी माझी निर्माता म्हणून जी प्रदीपबरोबर चर्चा व्हायची ती चर्चा झाल्यानंतर कार्यक्रमाच्या ध्वनिचित्रणापूर्वी जे स्क्रिप्ट बनवलं जायचं ते प्रदीपने जी संहिता बनवलेल्या आहेत त्या मला वाटतं प्रसारमाध्यमातले वजा कार्यक्रमांची एक आदर्श अशी संहिता होईल रसिको कार्यक्रम कसा झाला त्याचं मूल्यमापन आपण करायचं आहे पण या कार्यक्रमानं व्यक्तिशा मला जो आनंद दिला त्याचं सर्व श्रेय हे मी माझ्या सह्याद्रीबाईंना देऊ इच्छितो रसिक कोणतीही चांगली गोष्ट ही योग्य वेळेत संपावी असं म्हणतात कोर्ट मार्शलच्या आयुष्यात देखील हाच योग आलेला आहे कोर्ट मार्शल जरी आम्ही थांबवत असलो तरी आम्ही असं म्हणू की या निमित्तानं अनेक मान्यवरांशी आम्ही मारलेल्या गप्पा त्यांना विचारलेले रोखठोक प्रश्न त्यांचे विचार या सर्वांचा संग्रह आपल्या सह्याद्री वाहिनीला करता आला पण आम्ही तुम्हाला एक विश्वास देतोय की कोर्ट मार्शल संपला तरी सह्याद्री वाहिनीचे उत्तमोत्तम प्रोग्राम अशा तऱ्याच्या मान्यवरांचे उत्तमोत्तम विचार ही सह्याद्री वाहिनी तुमच्यापर्यंत आणतच राहील तेव्हा हा कार्यक्रम संपवीत असताना कोर्ट मार्शलच्या वतीनं आपणा सर्वांना एक प्रेमाचा आणि मानाचा सलाम